वन आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आणि राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम 15 नुसार पर्यावरणाची हानी झाल्यामुळे लवादने महाराष्ट्र सरकारला तब्बल 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय. घनकचरा आणि द्रवरूप कचरा व्यवस्थापनाचे काम ज्या प्रमाणात होणे आवश्यक होते त्या प्रमाणात राज्यात ते काम झाले नाही. पर्यावरणासंबंधी जी कामे व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. याबाबत राज्य सरकारला कालमर्यादा देण्यात आली होती ती देखील उलटून गेल्याचे हरित लवादने यांचा निर्णय देताना म्हटले आहे. यापूर्वी झालेली पर्यावरणाची हानी भरून काढता यायला हवी तसेच भविष्यात देखील ती थांबवता आली पाहिजे असेही लवादने यांनी म्हटलंय. द्रवरूप कचऱ्याच्या व्यवस्थापनातील त्रुटी व घनकचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारला दंड ठोठवण्यात आला. येत्या 2 महिन्यात ही रक्कम जमा करायची असून मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार त्यांचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात यावा असेही लवादने आदेशात म्हटले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करताना कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापन यंत्रणा, दर्जा निरीक्षण यंत्रणा, ग्रामीण भागातील गाळ व्यवस्थापन अशा बाबींवरती रक्कम खर्च करण्यात यावी. तसेच राज्यातील 84 ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रकल्प उभारण्याच्या सूचना देखील लवादने केल्या आहेत. दंडानंतर सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे पर्यावरण अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.